रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात वांद्री इथे दरड रस्त्यावर आली आहे. हा मातीचा ढिगारा महिना उलटून देखील ठेकेदारानं हटवलेला नाहीये. कोकण पट्ट्यात पावसाचा जोर जास्त असतो, अशात या मातीच्या ढिगाऱ्यामुळे मुंबई गोवा हायवेची वाहतूक विस्कळीत होण्याची भीती आहे. सध्या इथे एका लेनवरून वाहतूक सुरू आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही दोन दिवसाचं काम पूर्ण झालेलं आहे, मात्र वांद्री नजीक आपण जर पाहिलं तर एकाच लाईनवरनं वाहतूक इथे ये जा होत आहे. कारण एक लेन जी आहे या ठिकाणी दरड जी आहे खाली आलेली आहे, आणि हे आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की हा जो डोंगर खाली आलेला आहे पूर्ण रस्ता जो आहे हा ब्लॉक केलेला आहे. हा रस्ता पूर्णपणे काँक्रीटीकरण झालेला आहे, परंतु ही दरड जी आहे जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यापूर्वी या रस्त्यावर आलेली होती, आणि ती पावसाळ्यापूर्वी हटवणं गरजेचं होतं. परंतु ठेकेदार जो आहे हा कुठेतरी उदासीन वाटतो, त्यांना त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही. त्याचबरोबर प्रशासन देखील उदासीन असल्याचं चित्र पाहायला मिळतं, कारण कोकणात पाऊस हा मोठ्या प्रमाणात कोसळत असतो. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा कोकणात होत असतो, आणि ही जी माती खाली रस्त्यावर आलेली आहे ही माती पलीकडच्या रोडवर पण यायला वेळ लागणार नाही, पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती तिकडेही येऊ शकते, आणि हे हटवणं गरजेचं असताना या ठिकाणी कोणतेच उपाययोजना ठेकेदाराकडून करण्यात आलेली नाही. एकंदरीतच पाहिलं तर आता जी प्रवाशांना किंवा वाहनचालकांना एकाच रस्त्यावरून ये जा करावी लागते, ती जर ही माती हटवली गेली असती तर कदाचित ही वेळ आली नसती, परंतु ही माती हटवली गेलेली नाही. आता तरी प्रशासन जागा होणार का, किंवा आता पावसाची सुरुवात आहे, पुढे अजून 4 महिने मुसळधार पाऊस कोसळणार आहे, त्यापूर्वी ही माती हटवली जाणार का हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी.